नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्यालाच कळतं काय परिस्थिती असते, कोणत्या गोष्टीला फेस करावं लागतं, किती कष्ट करावे लागतात, कोणत्या गोष्टीवर फोकस करणं गरजेचं आहे, या सर्व गोष्टीचा मी स्वतः अनुभव घेतलाय. माझ्या खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवणं मला योग्य वाटला म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर खेड्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. व्हिडिओ आवडल्यानंतर शेवटी मित्रांनो तर हा व्हिडिओ पुरुष आणि महिला दोघांसाठी पण आहे. साधारणपणे खेड्यातील विद्यार्थी 80% तरी विद्यार्थी हे पोलीस भरती क्षेत्रामध्ये ट्राय करत असतात, पोलीस भरती क्षेत्रामध्ये आपला भविष्य आजमावत असतात. सर्वात सोपी परीक्षा म्हटलं तर आता राहिलेली फक्त पोलीस भरतीच आहे, आणि या पोलीस भरतीमध्ये 80% विद्यार्थी कुठले असतात, खेड्यामधील असतात. त्यांना कोणते प्रॉब्लेम असतात, कोणते प्रॉब्लेम फेस करावे लागतात, तर पहिला म्हणजे पुरुष उमेदवार असेल, पुरुष उमेदवाराला कोणते प्रॉब्लेम आहेत, महिला उमेदवाराला कोणते प्रॉब्लेम आहेत, ते कसे सॉल्व्ह करायचे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर महिला उमेदवाराच्या अगोदर बघू आपण, सर्वात महत्वाचं म्हणजे ग्राउंडला जायची लाज वाटते, हा पहिला मुद्दा आहे. ग्राउंड प्रॉपरली नसतं, तिथे क्रीडा संकुल वगैरे नसतं, त्यावेळेस ग्राउंडला जायची लाज वाटते. तर काय करायचं बघा, सरळ सरळ आपल्या आई वडिलांसोबत शेतात जाऊन तुम्ही स्वतःच एकट्या ग्राउंड करू शकता, की स्वतः सोबत एखादी मैत्रीण घेऊन सुद्धा ग्राउंड करू शकता, मैत्रिणीला सोबत नेऊन सुद्धा ग्राउंड करू शकता. तर मित्रांनो लक्षात घ्या, इथे तुम्हाला लाज वाटण्याचा प्रश्नच नाही, कारण लाज वाटणं हे तुमच्यासाठी खूप दुय्यम गोष्ट आहे, लक्षात ठेवा. कारण आपल्याला समाजामध्ये येऊन काम करायचे भविष्यामध्ये, म्हणजे लाज वाटणे हे अगदीच दुय्यम गोष्ट आहे. त्यामुळे ही लाज वाटणे हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी नसणार आहे. त्यामुळे महिलांसाठी हा प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता, इतर करू शकत नाही. त्यामुळे या गोष्टीला जास्त महत्व देऊ नका. आपल्या आई वडिलांसोबत, आपल्या मैत्रिणीसोबत किंवा आपलं स्वतःच ध्येय आहे म्हणून तयारी करायला कुठलीही हरकत नाही ग्राउंडच्या बाबतीत. पुरुषांच्या बाबतीत आता पुरुष जर कुठेही ग्राउंड करू शकतो, पण त्यांना हिनवणारे लोक असतात समाजामध्ये, खेड्यामध्ये, त्यावेळेस त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण ग्राउंड करायचं आहे मित्रांनो. म्हणजे सरळ सरळ दुर्लक्ष करायला शिका तुम्ही, दुर्लक्ष करा, सरळ दुर्लक्ष करायचंय, व्यवस्थितरित्या दुर्लक्ष करायचंय. आता हा ग्राउंडचे मेन बेसिक प्रॉब्लेम खेड्यामधले, पण खेड्यातल्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड हे 40+ यायला जास्त दिवस लागत नाही, कारण त्यांनी शेतात कष्ट केलेले असतात, मुलींनी घरातले बरेच कामं केलेले असतात. 4 किलोची वस्तू तर ते सहज हाताळू शकतात, त्यांना 100 मीटर तर काहीच वाटत नाही, की म्हशीच्या मागे धावणे, गुराच्या मागे धावणे, खेळण्यात बागडण्यात त्यांना ते ग्राउंड हे काही गोष्टी वाटत नाही. 40+ ग्राउंड येतं. मेन मुद्दा त्यांचा कुठं अटकतो, तर लेखी परीक्षेवर अटकतो. आता लेखी परीक्षेची सुरुवातीपासून कशी तयारी करायची, लक्षात घ्या. लेखी परीक्षा द्यायची आपल्याला, लक्षात घ्या. सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षेची संपूर्ण माहिती काढा. परीक्षा कशी असते, काय असतं, परीक्षेमध्ये विषय किती असतात, कोणते पुस्तकं वापरावी लागतात, कोणता अभ्यास करावा लागतो, किती तास अभ्यास करावा लागतो, डेली अभ्यास करावा लागतो का, वेळ देऊन अभ्यास करावा लागतो का, पोलीस भरती प्रक्रिया काय असते, याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला काढायची आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे माहिती काढल्यानंतर आपल्याला हे झेपणार आहे का, याचा सुद्धा पूर्णपणे विचार करायचा, तरच या पोलीस भरती क्षेत्रामध्ये पाऊल टाकायचा. आता बरेच लोक माझे पालक वर्ग व्हिडिओ बघत असतात, आता हा तर व्हिडिओ नक्कीच बघणारच ते. आता त्यांना काय प्रॉब्लेम पडतो, की माझ्या लेखाने काहीतरी केलं पाहिजे, माझ्या लेखीने काहीतरी केलं पाहिजे, म्हणून सरळ काय करतात, ते एखादी मार्गदर्शक निवडण्याचा प्रयत्न करतात, पण तो मार्गदर्शक योग्य आहे का हे पडताळून पाहत नाहीत. मार्गदर्शक निवडताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या मार्गदर्शकचा किती महिन्यापूर्वीपासूनचा अनुभव आहे, किती वर्षापूर्वीपासूनचा अनुभव आहे, आणि तो मार्गदर्शक खरंच आपल्या विद्यार्थ्याला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो का, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मेन मुद्दे बघू आपण. आता मेन मुद्दे काय असतात बघा, तर याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला मेन मुद्दे लक्षात आले पाहिजेत, की बाबा मेन मुद्दे काय आहेत, की मेन मुद्दे आपल्याला महत्वपूर्ण मुद्दे, मार्गदर्शक निवडताना कोणते असले पाहिजेत, तर मार्गदर्शक निवडताना तुमचे महत्वाचे मुद्दे असणार आहेत मित्रांनो,
मार्गदर्शक निवडत असताना लक्षात घ्या, मार्गदर्शक निवडत असतानाचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, त्याला अनुभव किती मोठा आहे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे अनुभव, त्याचा रिझल्ट काय आहे, निकाल निकाल काय आहे, तीन नंबरला शिकवण्याची पद्धत कशी आहे, पद्धत बघा एकदा की काम करून दुसऱ्याकडून घेतो की स्वतः शिकवतो याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, आणि त्यांनी सातत्य ठेवलेलं आहे का रेग्युलरली, आणि त्यांनी जी फीस आकारलेली आहे ती परवडेबल आहे का, परवडेबल आहे का आहे का, हे सर्व गोष्टी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे त्या मार्गदर्शकांमध्ये. सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा निकाल, बरेच जण इथे मॅटर करतात सर त्याचा निकाल, 10 वर्षापूर्वीपासून जर त्याची 100 पोरं पुली झालेली असतील तर दरवर्षी दर पोलीस भरतीला 10 पोरं पुली झालेली आहे, त्यातले काही नकली सुद्धा असू शकतात, त्यामुळे तुम्ही त्या अकॅडमीमध्ये सर डेमो करायचंय, लक्षात घ्या काय करायचंय, डेमो करायचंय. आता हे झालं मार्गदर्शक निवडीच्या बाबतीतले महत्वाचे मुद्दे. आपण परत मुद्द्यावर येऊ, खेड्यात राहून तयारी करता येते का, यस करता येते, कशी करता येते ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला. खेड्यात राहून तयारी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण पोलीस भरती करतोय हे सर्व जगाला माहीत करून द्यायची गरज नाही, तर आपल्याला काय करायचं, गुपचूप ऑनलाईन क्लास सुद्धा जॉईन करू शकता तुम्ही, ऑनलाईन क्लास सुमडी में कुमडी मित्रांनो, एकदम स्वस्तामध्ये क्लास असतात, याच्यामध्ये तुम्ही लेखीची तयारी परिपूर्ण करू शकता, ग्राउंड साठी तुम्हाला स्वतःला झगडावं लागतं किंवा आपल्याला ग्रुपने ग्राउंड करता येतं, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे काय करता येतं तुम्हाला, सर्वात महत्वाचं म्हणजे एखादा ट्रेनर नेमून आपण त्या ट्रेनरच्या हाताखाली ग्राउंड करू शकतो, कुणालाही कळत नाही, आपल्या मोबाईलमध्येच ॲप असतो, त्यासाठी बॅच लावायची असेल तर हा माझा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. खेड्यात राहून विद्यार्थी मित्रांनो 6-7 महिने तुम्ही जर रेग्युलरली स्टडी केलात आमच्या सोबत तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये गॅरंटी के साथ मित्रांनो मी जास्त सांगत नाही 85-90 मार्कापर्यंत पोहोचता येतं लेखी परीक्षेमध्ये. तुम्ही फ्रेश असलात तरी साधारण 8 महिने ते लागतात, आणि विशेष म्हणजे कोणते पुस्तकं जर विचारले, पुस्तकं जर आपण घ्यायला सांगितले ते पुस्तकं तुम्हाला घ्यावे लागतात, त्या पुस्तकामधून असा असा अभ्यास करायचा, वर्किंग टाईम कसा ठेवायचा, किती तास अभ्यास करायचा, कॉलेजला जाऊन करायचा, घरी बसून करायचा, फुल टाइम करायचा, हाफ टाइम करायचा, याबद्दल सविस्तर तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. ऑनलाईन जबरदस्त प्लॅटफॉर्म तुम्ही निवडू शकता. बरेच विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला तुमच्याकडे येऊनच तयारी करायची, त्यासाठी आपली भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे मित्रांनो, भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे, ग्राउंड प्लस रिटर्न दोन्हीही घेतलं जातं, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कुठलीही अडचण राहणार नाही याची दक्षता घेऊनच आपण व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळे खेड्यातला आहे मला जमेल का, मला करेल का, होईल का याबद्दल शंका मनामध्ये असतील तर आजपासून त्या शंका काढून टाका. सर्व शंकाचं सोल्युशन म्हणजे आपण केलेली प्रयत्न, आणि प्रयत्नवादी असाल तरच येणाऱ्या काळामध्ये आपल्या अशा आकांक्षा ड्रीम स्वप्न पूर्ण होणार आहेत, नसता आपलं काही शक्य होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही खेड्यात राहून सुद्धा तयारी करू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या अगोदर 2-3 महिने येऊन उपयोग नाही, साधारण 7-8 महिने तरी तयारी करावी लागते, तरच येणाऱ्या आगामी पोलीस भरतीमध्ये आपल्याला 100% यश मिळत असतं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, येणारे प्रत्येक व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.